पचनविकार आणि आम्लपित्त आयुर्वेदिक उपचार तुम्हाला वारंवार ॲसिडिटी गॅसेस किंवा पोटाच्या तक्रारी जाणवतात का अशावेळी तुम्ही फक्त तात्पुरत्या गोळ्या औषधं किंवा इंजेक्शन्स घेता या तात्पुरत्या उपचारांनी कमी झालेली तुमची तक्रार पुन्हा वरच्यावर त्रास देते या तक्रारी कायमस्वरूपी निघून जाव्या असं तुम्हाला नाही का वाटत या तक्रारी कायमस्वरूपी निघून जातात मात्र त्यासाठी याचे योग्य ते उपचार पूर्ण करणे आवश्यकच आहे ॲसिडिटी किंवा गॅसेससारख्या तक्रारींचे मूळ कारण पचनातील दोष हे आहे पचनातील दोष आपण तसाच ठेवला तर वारंवार त्रास होणारच पचनातील दोषामुळे पुढील तक्रारी जाणवू शकतात पोट घसा किंवा छातीत जळजळ पोट दुखणे पोट फुगणे आंबट ढेकर डोकेदुखी किंवा चक्कर उलटी मळमळ पोट साफ न होणे भुकेच्या तक्रारी थकवा किंवा अंगजड वाटणे इत्यादी यातील कोणत्याही तक्रारी वारंवार जाणवत असतील तर केवळ तात्पुरते उपचार घेत बसून आरोग्य धोक्यात टाकू नका औषधांसोबत सांगितलेले खाण्यापिण्यातील बदल म्हणजेच पथ्यापथ्य आवश्यकच आहेत ते तुम्ही काटेकोरपणे पाळलेत तरच लवकर फरक पडेल शेवटी निरोगी व्हायचं की नाही हे आपणच ठरवायचं कारण आपलं आरोग्य आपल्या हातात धन्यवाद